गाइस आम्ही डोंगरवेडे आज सांगलीवरून सोलापूरला जातो आहे. रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. ट्रेकिंगसाठी एकदम परफेक्ट वेदर आहे. थोडा पाऊस, थोडं ऊन आणि मग एक हलकी हवा, तर एक परफेक्ट कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे. ट्रेकिंगचा माहोल सेट झाला आहे. आता फक्त आम्हाला एक डोंगर निवडायचा आहे आणि तो चढायचा आहे. तर गाइस हा डोंगर दिसत आहे तुम्हाला, होपफुली दिसतो तसा असायला पाहिजे. आता सुरुवात झालेली आहे. हा डोंगर चढणार आहे. हा डोंगराचं नाव तर माहीत नाही, पण कसा चढतो बघू. दिसायला तर छोटाच दिसत आहे. पवन चक्की पण आहे. खूप जोरात हवा सुटली आहे. तुम्हाला कळत असेल की एवढ्या पवन चक्क्या या हवेमुळे नुसत्या हवेवर कशा फिरतात. तर आता मी टॉपला पोहोचलोय. इथून व्ह्यू फारच छान दिसत आहे. तुम्हाला सगळं दिसत असेल. इकडं ही जी डोंगर रांग आहे ते दिसतं तसं तेवढं असं सपाट आणि छोटं नाही आहे. हे खूपच वर चढायला जो शेवटचा जो टॉपचा जो पार्ट आहे तो प्रचंड अवघड आहे. ते चढल्याशिवाय तर कळणारच नाही आहे. आणि ही मागची जी सगळी दगडं दिसायली हे फारच ठिसूळ आहे. ह्याच्या वर चढणं हे इक्विपमेंट असेल नसेल तरी तुम्ही पडणारच. हे असं हार्ड रॉक नाही आहे. हा रॉक जो आहे तो एकदम ठिसूळ रॉक आहे. सी, आमची कार तिथं आहे. त्या पेट्रोल पंपापासून आत्ता आम्ही इथं एकदम टॉपला पोचलो आहे. आता परतीचा प्रवास चालू करायचा आहे. चढण्यापेक्षा उतरणं खूपच अवघड जाणार आहे. इथं घसरत घसरतच उतरावं लागणार आहे, कारण की एकदा तुमचा पाय घसरला की तुम्ही डायरेक्ट दरीत. ही वाटच अशी आहे. आणि तर शूटिंग करत करत उतरणं तर खूपच धोक्याचं आहे. तर प्लीज सावधानीने उतरायला पाहिजे सगळ्यांनी. तरी मी तुम्हाला दाखवतो आहे. माझी आता पूर्ण फाटली आहे. कसं उतरणार आहे काय माहीत. चढताना मजा येत होती, पण आता एकदम फाटून काय सांगू. मी आमचं क्लाइंब एन्जॉय करण्यासाठी खालून वडापाव घेऊन आलो आहे. तर एकदम टॉपला बसून वडापाव खाण्याचा मनसोक्त आनंद आम्ही घेणार आहे. टॉपवर जाऊन वडापाव खाण्याचा आनंदच वेगळा. वडापाव जरी थंड असला तरी पण त्या व्ह्यूमुळे एकदम झक्कास लागला. फायनली अप्पू उतरलेला आहे. काही काही दगड अवघड आहेत तर काही काही एकदम सोपी. अजून खूप खाली उतरायचं आहे. आत्ता आम्ही जस्ट चालू केलं उतरायला. पुढं काय होणार आहे काय माहित. वस्तीची सुरुवात झालेली आहे. हळूहळू का होईना आम्ही आमच्या बेस पर्यंत पोहोचत आलोय. आम्ही ऑलमोस्ट खाली बेसला पोहोचलो आहे. तिकडे टॉपला गेलेलो वर, आता खाली आलोय. चढण्यापेक्षा उतरायला फार वाट लागली. तर गाईज फायनली डोंगरवेड्याचा फर्स्ट रँडम ट्रेक कम्प्लीट झालेला आहे. छान वाटत आहे खूप. ट्रेक कम्प्लीट झाल्याचं सुख मिळत आहे. हे जे ते फिलिंग असते एकदम अवघड पडत रडत खडत ट्रेक कम्प्लीट करणं, ते ट्रेक केल्याशिवाय नाही करणं, खूपच छान वाटत. तर आमचा हा रँडम गड शिवकृपा भारत पेट्रोलियमचा मागचा डोंगर आहे. हा
हा डोंगर नागज फाट्याजवळ सांगलीपासून 62 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही जर सांगलीवरून नागज फाट्याजवळ जात असाल आणि तुम्हाला एखादा रँडम गड चढायचा असेल तर हा डोंगर निवडायला काहीच हरकत नाही. तुम्हाला एक थ्रिलिंग आणि मजेशीर ट्रेक अनुभवायला मिळेल. तुम्हाला असेच नवीन नवीन डोंगर आम्हाला वेगवेगळ्या पोझिशनमध्ये चढताना बघायचे असतील तर डोंगरवेडे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब बटनावर बसून टाका.